आणि उद्या लोटे एम आय डी सीमध्ये नव्यानं होणाऱ्या कोका कोला प्रकल्पाचं भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे मुख्यमंत्री पहिल्यांदाच कोकणातल्या लोटे एम आय डी सीमध्ये येतात या भूमिपूजन सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा उपस्थित असतील अशी माहिती मिळते या कार्यक्रमाच्या तयारीचा ड्रोनच्या माध्यमातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी मी ज्या ठिकाणी उभा आहे ती खेड तालुक्यातल्या लोटे एम आय डी सीची परिसर आहे अजगणी गावातल्या अतिरिक्त लोटे एम आय डी सीच्या परिसरात कोकोकोला प्रकल्प आहे तो उभारला जातो आहे याच याचं भूमिपूजन आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे आपण बघतोय या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत आणि यांची पूर्वतयारी सभामंडप उभारला जातो आहे कामगार आहेत ते कामाला लागलेत गतीने काम होतं आहे जवळपास नव्वद हेक्टरचा परिसर आहे आणि या परिसरामध्ये कोकोकोला प्रकल्प आहे तो उभारला जातोय जवळ साडेसातशे कोटीचा हा प्रकल्प आहे या प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्यात आलेली आहे नामदार उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही दिवसांपूर्वी एका चिपळूणच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की कोकोकोला प्रकल्पाच्या उद्घाटना उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत आणि त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचप्रमाणे अजित पवारसुद्धा आणि औद्योगिक क्षेत्रातील अनेक दिग्गज त्याचप्रमाणे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सध्या जर आपण बघितलं तर शिवसेना भाजप युतीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच न्यूयॉर्क दौऱ्यात या प्रकल्पाच्या करारावरती स्वाक्षरी केली होती मात्र मध्यंतरी हा प्रकल्प रखडला होता मध्यकाळात या प्रकल्पाच्या उभारणीकडे फारसे कोणी गांभीर्याने पाहिले नव्हते आता उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यामध्ये लक्ष टाकून या प्रकल्पाच्या उभारणीला गती दिली आहे यातूनच या प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे या प्रकल्पामुळे स्थानिक बेरोजगारांना भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळणार आहेत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या काळामध्ये प्रथमच लोटे एम आय डी सीमध्ये मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार आहेत आणि या प्रकल्पाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे रवींद्र कोकाडे एबीपी माझा खेड रत्नागिरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट